नेवासा तालुक्यामधील रांजणगाव देवी येथील वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे विद्यालयामध्ये सन 1998 ते 2019 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी विविध विभागामधील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे संस्थापक रामदास नजन यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन सर्वांचे मन हेलावून सोडले. याप्रसंगी सरपंच गोविंद पेहरे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडित यांनी विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख अष्टपैलूंचा आढावा घेत आज तेच विद्यार्थी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कशी प्रगती करतात याची आवर्जून नोंद घेतली. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या संघर्षावर मनोगत देखील व्यक्त केली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयामधील शिक्षक शिक्षिका माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हरिभक्त परायण बन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. तरी या मेळाव्यामधून आजपर्यंत 1998 पासून आजपर्यंत जेवढे काही माजी विद्यार्थी विविध स्तरावरती काम करत आहेत त्यांनी हे नियोजन करून विद्यार्थ्यांना नवीन मार्गदर्शन केले आहे. तरी या अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक ग्रामीण पातळीवरती घेण्यात यावेत याचा फायदा विद्यार्थ्यांना आणि आपल्या संस्थेमध्ये जे काही कमी आहेत किंवा मुलांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यांचा एक नियोजन करून त्या कशी पुरवता येतील याबद्दल विचार करून ते परिपूर्ण करावे. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख सह मंगेश निकम, एस9 मीडिया, नेवासा.